नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया हवामानाचा अंदाज दिनांक एक दोन तीन जुलै दोन हजार एकोणावीसचा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे मुंबई पालघर तसेच हा जो पट्टा दिसतात आहे कडाचा या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे तर चला बघूया कुठे कुठे चांगला पाऊस आहे तर आपण बघू शकता मुंबई या ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच पालघर नाशिक या ठिकाणी देखील चांगला पाऊस आहे नाशिकला एकोणतीस मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे येत्या तीन दिवसामध्ये तसेच मालेगावला देखील चांगला पाऊस आहे औरंगाबाद अकोला अमरावतीला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नागपूरला देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूरला जवळजवळ शेहेचाळीस मिलीमीटरपर्यंत पाऊस होणार होण्याची शक्यता आहे चंद्रपूरला जास्तीत जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस राहीन चंद्रपूरला रा mm या ठिकाणी खूपच जास्त पाऊस राहणार आहे तर आपण बघू शकता नांदेड वागोला या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आहे सत्तर पॉईंट दोन मिलीमीटरपर्यंत येत्या तीन दिवसामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे लातूरला देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे तसेच सोलापूरला देखील चांगल्या प्रमाणात आहे सत्तावीस mm पॉईंट सहा मिलीमीटरपर्यंत पाऊस आहे बीडला देखील चांगला आहे अहमदनगरला देखील चांगला पाऊस आहे अहमदनगरला चौतीस पॉईंट नऊ मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्याला देखील चांगला पाऊस आहे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगलीला पावसाचे प्रमाण थोडे कमी असेल आठ पॉईंट नऊ मिलीमीटरपर्यंत पाऊस आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तसेच आपण बघू शकता इकडं रत्नागिरीकडे देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे अकलोजला देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाव आम्हाला अवश्य कळवा म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज आम्हाला सांगता येईल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में आवश्यक कळवा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद